आमच्या जावई बापूंनी काय कामात मदत केलेली दिसत नाही. अरे तो खूप काम करतो, तो इतका सुंदर स्वयंपाक करायला लागलाय आणि काय म्हणजे मला आवडत नाही असं सांगायला सारखं, कारण तो फारच दिवसेंदिवस लोकांना जास्तीत जास्त आदर्श वाटतो, पण तो आहे तसा, त्याला आपण काहीच करू शकत नाही. सुमित हे खरं सांगते का, चिन्मयी जे सांगते ते खरं सांगते का, काय काय केलं स्वयंपाकात, काय काय? थोड़ी इज्जत दिखा, एक सैल्यूट तो मार, पुलिस वाला भी है इंसान, वो भी पढ़ता भी मार. नहीं 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 नहीं, वो बाहर निकलेगा नहीं तो बैठ जाएगा, वो घर पे ड्यूटी करेगा नहीं तो सबकी खटिया खड़ी हो जाएंगी, बात बड़ी होके सुरक्षा का इंतजाम हो जाएगा तमाम. जरा देख पब्लिक आम दिन रात सुबह शाम जिसके दम पे घूमता है, आसमां को चूमता है. आज घर में वो बंद पुलिस वाले थोड़े चंद करुणा को झेल रहे ले, जान पे वो खेल रहे ले, लेकिन फिर भी वो अन्य मान ले, वो मान्य शान है जान है, पुलिस ही भगवान, थोड़ी इज्जत दिखा, एक सैल्यूट तो मार, पुलिस वाला भी है इंसान, वो भी पढ़ता भी मार. नमस्कार नमस्कार नमस्कार, आणि लोकमत परिवाराच्या माझ्या सर्व रसिका मित्रमैत्रिणींना खूप खूप बिग हाय आणि मोठ्यांना नमस्कार. प्रश्न असा आहे की सध्या लॉकडाऊनमध्येच आहेस आणि सगळ्या ऑनलाईन मुलाखती देतोयस, प्रत्यक्ष भेटून मुलाखत देणं किती मिस करतोयस? तर व्हेरी मच मिस करतोय, खूपच मिस करतोय, कारण माणूस हा एक सोशल ॲनिमल आहे हे आत्ताच्या दिवसांमध्ये लक्षात येते. त्याचं कारण आपण सगळे झूम मीटिंग्स करतो आहोत, गुगल मीटिंग करतो आहोत आणि इतर ऑनलाईन मीटिंग्स करतो, आपण भेटतो, टाईम ठरवून सगळ्या एकमेकांना भेटायला येतो, परंतु खरोखर एका रूममध्ये बसणे आणि एकमेकांशी गप्पा मारणे, एखाद्या प्रत्यक्ष एखाद्याला भेटणे, ह्याच्यामधली मजा आता खरी कळायला लागलेली आहे. आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे की मी देखील ऑनलाईन मुलाखती देतोय सारख्या, पण मिस करतोय, नक्कीच मिस करतोय, प्रत्यक्ष मुलाखती देणं मिस करतोय. नवी उमेद नवी भरारी घेऊन तुमच्या समोर येतोय आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी केलेलं आहे, मी करतो आहे आणि ते घरात बसून करतोय, कारण सूत्रसंचालनाचा अनुभव बराच आहे. ह्या आधी मी अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलेलं आहे, अगदी सह्याद्रीच्या काळापासून. सह्याद्रीमध्ये मी सह्याद्री अंताक्षरी मी खूप वर्षांआधी मी अँकर करायचो आणि त्यानंतर अनेक कार्यक्रम मी अँकरिंग केलेला आहे अनेक कार्यक्रमाचा, आणि सूरनवा ध्यासनवाला मी जज म्हणून देखील काम करतो. परंतु घरून अँकरिंग ह्या कार्यक्रमाचं करायचं हे एक चॅलेंज होतं. चॅलेंज अशा अर्थी की टेक्निकल चॅलेंज तर प्रत्येकालाच होतं, कारण ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही बघाल तर नृत्य आहेत, कॉमेडी स्किट्स आहेत, मुलाखती आहेत किंवा मुलाखती म्हणण्यापेक्षा गप्पा आहेत अशाच ऑनलाईन मारलेल्या लोकांची, सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, गाणी आहेत. परंतु ह्याचं सूत्रसंचालन करताना एरवीच्या आणि ह्या सूत्रसंचालनामधला फरक असा होता की आपण एका ज्यावेळेला ॲटमॉस्फिअरमध्ये असतो, एका स्टुडिओमध्ये असतो किंवा एकाच प्लॅटफॉर्मवरती असतो, त्यावेळेला एक एक सिनर्जी असते, सगळे सर्वांचा सूर बोलण्याचा किंवा एक असा एक कॉमन असतो जो ह्या कार्यक्रमात थोडा जुळवून आणायला अवघड पडतं. कारण अगदी गाण्यांची गोष्ट जरी घेतली तरी सुद्धा की मी माझ्या घरातलं जे गाणं ज्या सुरात चालू करीन, पुढच्या माणसांनी त्याच्या घरातलं त्या सुरात चालू करणं, हे घडवून आणायला खूप त्रास होतो. तर टेक्नॉलॉजिकल चॅलेंजेस होतं, पण हे एनर्जी मॅच करण्याचं जे चॅलेंज होतं ते सगळ्यात जास्त अवघड चॅलेंज होतं. पण मला असं वाटतं की आपण प्रत्येक दृष्टीकडे थोडंसं सकारात्मक दृष्टिकोनातलं बघणं गरजेचं आहे. तर तुम्हाला प्रत्येक संकट हे एक अपॉर्च्युनिटी देत असतं, त्याच्यावर मात करताना तुम्हाला एक वेगळी ताकद येते, काही वेगळी स्किल्स तुम्हाला येतात आणि तुमचं नॉलेज वाढतं. जे करोनामध्ये ह्या गोष्टी घडल्या, करोनाच्या ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये, आणि प्रत्येकाला वेगवेगळं काय, आता झूम मला सांगा तुम्ही किंवा हे गुगल मीटिंग किंवा आपण अशा प्रकारे मुलाखत घेऊ शकतो हे कधी आधी लक्षातच आलं नव्हतं. याचा वापर आपण पुढच्या आयुष्यात लॉकडाऊन नसताना देखील नक्कीच करू की नाही. सो तसं आम्हाला ह्या शूटिंगचा अनुभव हा एक
गाठीशी असा बांधता आला की ह्याच्या पुढे अशी वेळ नको यायला, पण ह्या वेळेच्या निमित्ताने आम्हाला हे सगळ्यांना शिकता आलं, ही एक चांगली गोष्ट झाली त्यामध्ये. आणि मी म्हणेन की ह्या टेक्नॉलॉजिकल चॅलेंजेसच्या पदे जाऊन आम्ही कार्यक्रम सादर केला. याच्या पलीकडचा एक छान कार्यक्रम की जे घरी म्हणजे अवधूत गुप्ते घरी बसून अँकरिंग करताना कसा दिसतो हे कसं कळणार लोकांना, कधी बघितलंय त्यांनी, कधीच नाही बघितलं. सो ते त्यांना बघायला मिळेल की महेश काळे अमेरिकेतनं कसा काय गातोय बाबा, त्याचं तिथे कुठे तो असतो, कसा गातो कुठे, किंवा यु नो आदर्शच्या घरातनं आदर्श शिंदे गातोय, त्याच्या घरात त्याचा स्वतःचा सेटअप कसा आहे हा बघायला मिळेल. सो रेस्टॉरंट मधलं जेवण आणि घरचं उत्कृष्ट जेवण ह्याच्यामधला फरक आहे या कार्यक्रमामध्ये. हे घरचं उत्कृष्ट जेवण आहे, परत लॉकडाऊन उठेल आणि आपण रेस्टॉरंट मधलं जेवणार आहोतच, पण सगळेजण इतके महिन्याहून महिने जे आता जसं घरचं जेवताय, त्या घरचं जेवणाऱ्या माझ्या लोक रसिक मित्रांसाठी हा घरचा कार्यक्रम. सूर्यनाम ध्यास नवा हा केवळ कार्यक्रम नव्हता तर तो एक परिवार आमचा निर्माण झाला होता असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुमच्या भेटीला तुमचे सगळे लाडके गायक येणार आहेत, मोल भुडके असू दे किंवा सृष्टी पागारे असू दे, जिनी गाण्याचं करिअर चालू असताना एक ट्रॅक बदलला आणि पटकन ऍक्टिंगच्या करिअरमध्ये घुसली आणि परत ती गाणं करते, तर असे सगळे लोक आपापल्या घरात छान छान गाऊन तुम्हाला गाताना दिसणार आहेत आणि ऐकायला मिळणार आहे. आमच्यासाठी हा अनुभव खूप गोड होता, माझ्यासाठी स्वतःसाठी, कारण मी त्यांची मध्ये मध्ये फोन करून चौकशी करतो कसं काय चाललंय याला विचारतो त्यांना. परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा क्रिएटिव्हली एकत्र आलो सगळी मुलं, आणि त्यामुळे जे काही सादर होणार आहे, जे तुम्हाला जितकं आनंद देणार आहे तितकंच आम्हाला करताना देखील त्याचा खूप आनंद झाला. सगळेजण सुखरूप आहेत, घरी आहेत, सगळ्यांनी लॉकडाऊन नीट पाळलेलं आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळत आयुष्य जगतायत, मास्क वापरतायत, ह्या सगळ्याची मी खातरजमा करून घेतलेली आहे. आणि केवळ सूर्यनामध्ये ह्याच नवा नव्हे तर जी शूटिंग्स परत सुरू झाली आहेत, जी तुम्ही आता तुमच्या घर बसल्या तुम्ही त्या सिरियल्स परत बघताय आणि नवीन एपिसोड्स बघताय, हे नवीन एपिसोड्स लॉकडाऊन नंतर अनलॉकच्या पहिल्या टप्प्यामध्ये शूटिंग करून शूट झालेले तुम्ही बघता आहात, तर ते देखील शूट करणं अतिशय अवघड गोष्ट आहे, कारण एकेका सेटवर ते अनेक माणसं असतात, पण त्या सगळ्यांचा टेम्परेचर चेक करून त्यांना आतमध्ये घेतलं जातं, त्यांना सतत सॅनिटायझर्सचा फवारा आजूबाजूला केला जातो, त्यांना हात स्वच्छ धुवायला लावले जातात, त्यांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातं, हे सगळं करून हे शूटिंग सगळी होत असतात. तर अतिशय अवघड आहे पण ते घडतंय, खास तुमच्यासाठी रसिक प्रेक्षकांसाठी घडतंय. आणि त्याचाच ह्या परत एकदा नवीन सुरू होत असलेल्या एका वेगळ्या न्यू नॉर्मल मध्ये हे जे सुरू होत आहे त्याचा नारळ फोडण्यासाठी, त्याचाच तेच श्रीफळ वाढवण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 4, की सगळी टीम पुन्हा एकत्र जुळून आलेली आहे, ह्या टीम सोबत चित्रपट करायचा विचार आहे का? तर प्रश्न चांगला आहे. टीम सगळी जुळून आली आहे, केवळ गाणाऱ्यांचीच नव्हे, सूर्यनामध्यासची नव्हे तर इतरही, सुमित राघवन पासनं सचिन पिळगावकरांपर्यंत एका मंचावर लोक आलेली आहेत सगळी, तर त्यांच्यासोबत काहीतरी म्हणजे चित्रपट करायचं का हा वेगळा प्रश्न आहे. म्हणजे चित्रपटाच्या आधी संहिता जन्माला येते आणि मग कलाकार आणि तंत्रज्ञ निवडले जाते, पण अशाच अनेक कार्यक्रमात पुढच्या जर काय एकत्र यायला मिळालं तर फार आनंद होईल. एक नक्की की आम्ही ह्यातले बरेच कलाकार एकत्र आम्ही भेटत असतो, आमच्या पार्ट्या असू देत, अवॉर्ड्स असू देत किंवा काही स्नेहसंमेलनं असू देत, पण काम करतोच असं नाही. उदाहरणार्थ चिन्मयी सुमित दोघांची माझी इतकी वर्षाची मैत्री आहे, पण आम्ही असं ठोस काही मोठं काम केलेलं नाही एकत्र. ते करायला अशा एक काय म्हणतो आम्ही एकत्र, आता अजून ते बंद घट्ट झालेत तर माणसं आपली होत जातात ना, तर आता वाटतं की येस पुढच्या वेळेला काहीतरी विचार केला तर पहिलं नाव चिन्मयी सुमितचं येईल, ते आपण ह्यांच्याबरोबर काम करू. सो तुम्ही म्हणता तसं चित्रपट सगळ्यांना एकत्र घेऊन चित्रपट होईल की नाही माहीत नाही, पण
हा आता माझा परिवार होत चाललाय. तर मी जर का उद्या एखादा चित्रपट बनवला तर मी त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळे चेहरे जास्तीत जास्त चेहरे याच्यामधले तुम्ही बघू शकता नक्कीच. आणि जाता जाता एक गाणं, गाणं कुठलं म्हणू बरं, ऍक्च्युली या कार्यक्रमातच मी एक माझा परफॉर्मन्स पण दिला, त्याच्यामध्ये मी दोन गाणी गायली. त्यातलं एक गर्ल्स चित्रपटातलं गाणं आहे जे महिलांना स्त्रीला स्त्रीत्वाला सलाम करणारं गाणं. पण दुसरं जे गाणं आहे ते एका आगामी चित्रपटामधलं गाणं आहे. रोहन रोहन म्युझिक डिरेक्टर त्यांनी हे कंपोज केलेलं गाणं. चित्रपटाचं नाव आहे विजेता. तर या विजेतामधलं गाणं मी तुमच्यासोबत सादर करतो. कारण ह्या गाण्यामध्ये ऍक्च्युली हा खेळांवरती आधारित असा हा सिनेमा आहे जो येईल लवकरच तुमच्या भेटीला. परंतु ह्या गाण्यातला तो जो नायक आहे किंवा जो निवेदा गीतकार आहे तो त्या सगळ्या खेळाडूंना जे सांगू इच्छितो तेच कदाचित मला तुम्हाला सांगावं असं वाटतं ह्या आजच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि कोविड करोनाच्या काळामध्ये. तुम्हाला मला काय सांगावं असं वाटतं तर हेच सांगावं असं वाटतं की हर जीत हील पंडावरे जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा आडवतीलही लाख वादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा तुझा तू सहोरे विधाता नवा जन्म घेई विजेता कुणावे तुला रे यशाची दिशा सुगारू न दे साऱ्या चिंता तुझा तूच हो रे विधाता नवा जन्म घेई विजेता. खरे मित्रांनो आपण जर का ठरवलं तर आपणच विजेते होऊ शकतो. मित्रा तूच विजेता आहेस. जर तू ठरवलंस तर तुझ्या नशिबाचा तू विधाता देखील आहेस आणि तूच विजेता आहेस. तर ह्या सगळ्या लॉकडाऊन मधनं बाहेर पडताना आता आपल्याला असं एका संकटावर आपण मात केलेली आहे. कोरोनाच्या संकटावर आपण ऑलमोस्ट यशस्वी मात केलेली आहे. आता आपल्याला पुढची संकट जी येत आहेत ती म्हणजे इकॉनॉमिकल संकट. की आता आपण परत नव्याने कशी उभारी घेणार, परत आपले बंद पडलेले धंदे परत नव्याने कसे चालू करणार. अनेक संकट आहेत आणि ती केवळ प्रत्येकाच्या परिवारासाठी नाही आहेत तर ती अख्ख्या देशासाठी हे संकट आहे जे पुढे येणार आहे. पण ज्या प्रकारे आपण कोरोनाच्या संकटावर मात करतो आहोत आणि केली आहे, ह्याच्या आधीच्या अनेक संकटांवर आपण मात केलेली आहे, त्याचप्रमाणे ह्या संकटावर देखील आपण मात करू अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आठवण करून देतो की आम्ही ह्या सगळ्या एका तुमच्या पुढच्या येणाऱ्या स्ट्रगलमध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुमची करमणूक करायला, तुमचं तुम्हाला सपोर्ट करायला, तुम्हाला उत्साहित करण्यासाठी तुमचं लाडकं कलर्स मराठी चॅनल घेत आहे एक नवी उमेद आणि एक नवी भरारी.